राजूर येथील सुप्रसिद्ध पन्हाळे पेढेवाले आता संगमनेर बरोबरच इतरही शहरात खास म्हशीच्या दुधापासून बनवलेला तसेच लाकडी भट्टीवर तयार केलेल्या कंदी पेढ्याबरोबरच तूप बासुंदी खवा सोनपापडी आणि गणेशोत्सवानिमित्ताने स्पेशल मोदक आता आमच्या शाखांमध्ये उपलब्ध। कमी साखर आणि गुणवत्तेशी कुठलीही तडजोड नाही। आमच्या शाखा पडताळणी मिल समोर संगमनेर, गणेशनगर संगमनेर, खटपट नाका अकोले, बस स्टँड समोर नारायणगाव, गणेशपेठ सिन्नर आणि शिर्डी। चला तर मग मोदक आणि पेढा घ्यायचा आहे तर पन्हाळे यांचाच। मी मोशिन नरशिष्य खर्चिंदी रहिवासी असून मी मागच्या वेळेस सी न्यूजला बातमी दिली होती की माझ्या क्षेत्रात ग्रामपंचायतीने बोगस नोंदी केलेली आहे आणि मला न्याय मिळावा, न्याय न मिळाल्यास मी उपोषण करणार आहे। तर अद्याप महिना दीड महिना होऊन सुद्धा मला कसल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही आहे। तर मी दिनांक 10/10/2023 वार मंगळवार या रोजी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करीत आहे। कारण असे की 6 तारखेला शुक्रवारी ग्रामस्थांची मीटिंग झाली सर्व पदाधिकाऱ्यांची की संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य तो न्याय देऊ। परंतु योग्य तो न्याय देत्यावेळी संबंधित समोरच्या आरोपी व्यक्तीला ज्या विचारला की बाबा सगळं डॉक्युमेंट या मुलाचे सत्य आहे तरी पण तुम्ही त्याच्या जागेवर अतिक्रमण करताय तर तुम्ही हे मागं घ्या आणि ती जागा सोडून तुम्ही दुसऱ्या शेतात राहायला जा। परंतु ती व्यक्ती कोणाचंच ऐकत नाही आहे की ती त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की तुम्हाला जर हे प्रकरण मिटवायचं असेल तर ती जी जागा आहे ती माझ्या नावावरती करा। म्हणजे हा व्यक्ती कोणाचंच ऐकत नाही आहे, हा कायदा सुव्यवस्थेला सुद्धा काहीच मानत नाही आहे आणि हा वरून मला धमकी देतोय, ग्रामसेवकाला धमकी देतोय का जर तुम्ही बोगस नोंदी कस काय रद्द करणार, त्या नोंदी तुम्ही रद्दच करायच्या नाही, त्या माझ्या नोंदी आहे आणि मला धमकी देतोय का सी न्यूजला तू मोबाईलला बातम्या देतो का पुण्या मुंबईला फ्लॅट आहे आमचे, मला शिवीगाळ केली, माझ्याकडे पुरावा आहे तो, माझ्या मोबाईलमध्ये ती रेकॉर्डिंग पण आहे, ग्रामपंचायत मला नोटीस काढती, समोरच्या व्यक्तीला त्यांनी नोटीस काढायला पाहिजे की आम्ही तुमच्या नोंदी रद्द करू। तर विरुद्ध ग्रामपंचायत मला नोटीस काढती, ग्रामसेवक नोटीस काढतो, सरपंच नोटीस काढत्या की तुम्ही उपोषण जर करत असाल 10 तारखेला तर उपोषण करा, पण तुमच्या जीवाला धोका झाला तर त्याला जबाबदार तुम्ही राहशाल, ग्रामपंचायत राहणार नाही। अरे मग हे कशासाठी चाललं आहे एवढं, तुम्ही घोटाळे करायचे ना आमच्यासारख्या गरीब जनतेने अन्याय सहन करायचं का? पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय, ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65।